नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासातील नवं प्रकरण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम बघत आहोत. मागच्या तासाला आपण बघितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज आणि महाराणी ताराबाई यांच्या नेतृत्वाखाली स्वराज्य रक्षणासाठी मुघलांशी प्रखर लढा दिला. या 27 वर्षाच्या प्रदीर्घ लढ्याला मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम असं म्हणतात. ही झाली मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाची सर्वसाधारण व्याख्या. पण यामध्ये आपण तीन महाराजांचा विचार बघणार आहोत. एक छत्रपती संभाजी महाराज, दोन छत्रपती राजाराम महाराज आणि तीन महाराणी ताराबाई. सर्वात आधी चला तर मग विद्यार्थी मित्रांनो आपण बघणार छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास. छत्रपती संभाजी महाराज कोण होते, त्यांची कारकीर्द काय, त्यांनी मोठं झाल्यावर काय केलं, हे सर्व आपण यात बघणार. छत्रपती संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांचे आणि सईबाईंचे ज्येष्ठ पुत्र होते. ज्येष्ठ म्हणजे काय, सर्वात मोठे पुत्र. त्यांचा जन्म 14 मे 1657 रोजी झाला. कोणत्या किल्ल्यावर झाला, पुरंदर किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांनंतर संभाजी महाराज हे छत्रपती झाले. त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालूच होता. अशा स्थितीत औरंगजेब बादशहाचा मुलगा, त्याचं नाव शहाजादा अकबर, याने आपल्या पिताविरुद्ध बंड पुकारले. बंड केलं त्याने आणि हे बंड लगेच औरंगजेब बादशहानं मोडून सुद्धा काढलं. मग त्यानंतर औरंगजेब बादशहा दक्षिणेत संभाजी महाराजांच्या आश्रयाला गेला. त्याचे पारिपत्य करण्यासाठी स्वतः औरंगजेब बादशहा हा इसवी सन 1682 मध्ये दक्षिणेत चालून आला. मी तुम्हाला मागच्या तासाला पण सांगितलं की इसवी सन 1682 मध्ये औरंगजेब बादशहा हा दक्षिणेत चालून आला. हा याच वेळेला चालून आला होता. स्वतःचा मुलगा जेव्हा संभाजी महाराजांच्या आश्रयाला येतो त्यावेळेला औरंगजेब सारखा बादशहा हा स्वतः कुठे येत असतो, दक्षिणेमध्ये येत असतो. हे आपण मागच्या तासाला पण बघितलं. त्याच्याबरोबर म्हणजे औरंगजेब बादशहाबरोबर अफाट सैन्य आणि प्रभावी तोफखाना होता. मग त्यानं काय केलं, त्यानंतर औरंगजेब बादशहाने जंजिऱ्याच्या सिद्धीला मराठ्यांच्या विरुद्ध मोहीम हाती घेण्यास सांगितले. त्यानंतर त्याने पोर्तुगीजांनाही आपल्या बाजूला वळवून घेतले आणि संभाजी महाराजांच्या विरुद्ध मोहीम घेण्यास सांगितले. त्यामुळे संभाजी महाराजांवर एकाच वेळी अनेक शत्रूंना तोंड देण्याचा प्रसंग आला. मग आता संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या नंतर छत्रपती झाले, मग त्यांची कारकीर्द काय असेल, तर ती कारकीर्द आपण आता बघूया. संभाजी महाराजांची कारकीर्द ही शिवाजी महाराजांच्या नंतर झालेल्या मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. तुम्हाला जर प्रश्न विचारला की पहिले पर्व काय, तर तुम्हाला लगेच सांगता येईल की संभाजी महाराज शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्य संग्रामाचे पहिले पर्व होय. महाराजांनी आपल्या कारकिर्दीतच त्यांना मुलकी राज्यकारभाराचे व लष्करी मोहिमांचे उत्कृष्ट शिक्षण दिले होते. वयाच्या 14व्या वर्षापासून ते राज्याचा कारभार व सैन्याचे आधिपत्य यात लक्ष घालू लागले होते. युवराज असतानाच त्यांनी मुघलांच्या आणि आदिलशहाच्या अनेक प्रदेशांवर स्वाऱ्या केल्या. त्यांच्या युद्ध कौशल्याचे वर्णन करताना त्यावेळचा फ्रेंच प्रवासी जो भारतात आला ॲबे कॅरे हा असं म्हणतो. कोणाच्या बाबतीत म्हणतो, छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत म्हणतो. काय म्हणतो तो बरोबर नीट लक्ष देऊन ऐका. हा युवराज लहान असला तरी धैर्यशील आणि आपल्या पित्याच्या कीर्तीस साजेल असा शूरवीर आहे. कोण म्हणतो, त्यावेळचा फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे नावाचा हा व्यक्ती म्हणतो. मग आता काय करायचं, पुढे आपण बघणार. संभाजी महाराज छत्रपती झाल्यावर
मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष अधिकच तीव्र झाला. काबूल पासून तर कन्याकुमारी पर्यंत मुघलांचा एक छत्रीय अंमल हा आपलाच असला पाहिजे असा औरंगजेबाचा उद्देश होता. कारण त्याच्याकडे भरपूर प्रमाणात म्हणजे प्रचंड प्रमाणात लष्करी सैन्य होत. आर्थिक शक्तीनेही मराठ्यांचं राज्य आपण साफ बुडवून टाकू असं त्याचं स्वप्न होत. पण छत्रपती संभाजी महाराजांना त्याचं स्वप्न संपूर्ण भंगून टाकलेलं होतं.